शाळेव्यतिरिक्त बरीच मुलं ट्युशनला जातात किंवा पालक घरीच एखादा ट्युशन टीचर लावतात. असाच एक ट्युशन टीचर जो गावातील मुलांना शिकवत असे, तसेच त्याच्या शेजारील घरीही तो शिकवण्यासाठी जात असे. या घरात त्याचं जाणं येणं बरंच वाढलं. तिथं असलेल्या त्याच्या विद्यार्थ्याला संशय आला. त्याने त्या शिक्षकांकडून ट्युशन घेणं बंद केलं, पण तरी त्याचं घरी येणं बंद झालं नाही. यानंतर जे सत्य समोर आलं त्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आणि पुढे काय घडलं ते त्यापेक्षा भयंकर. पुढे पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. उत्तर प्रदेशच्या कन्नौजमधील हे प्रकरण. माचपूर्वा गावातील अप्ताप हा शिक्षक महिन्याभरापूर्वी 2 जुलै रोजी त्याचा मृतदेह पाण्याच्या टाकीत सापडला. माचपूर्वा गावाबाहेरील एका ट्यूबवेलच्या टाकीत अप्तापचा मृतदेह होता. शवविच्छेदन अहवालातील जखमेच्या खुणांच्या आधारे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून या हत्येचा तपास सुरू केलाय. त्याच्या हत्येचा उलगडा कन्नौज पोलिसांनी केलाय. विद्यार्थ्यानंच केली शिक्षकाची हत्या. आपताप शेजारील ज्या घरात विद्यार्थ्याला शिकवायला जायचा त्याच विद्यार्थ्याने त्याची हत्या केली. सोनू उर्फ रफीउद्दीन असं त्याचं नाव. त्याने आपताबकडून शिकवणी घेणं बंद केलं. त्याला घरी न येण्यास सांगितलं तरी आपताबनं घरी येणं सोडलं नाही. त्यानंतर सोनूनं मामा राजा आणि चुलत भाऊ राजन उर्फ कमालउद्दीन यांच्या मदतीनं आपताबचा खून केला आणि मृतदेह तलावात फेकून दिला. विद्यार्थ्यानं का केली शिक्षकाची हत्या? SP अमित कुमार आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार चौकशी दरम्यान मुख्य आरोपी सोनू उर्फ रफीउद्दीननं सांगितलं की 9 वर्षापूर्वी त्याचे वडील तसरुद्दीन यांना विजेचा धक्का लागून त्यांचा मृत्यू झाला होता. आफताब हा रफीउद्दीनच्या घरी कोचिंग शिकवण्यासाठी येत असे. आफताबचे त्याच्या विधवा आईसोबत अनैतिक संबंध होते. गेल्या 6 वर्षात त्यानं आफताबला त्याच्या आईसोबत अनेकदा आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं. आफताब नेहमी त्याच्या अनुपस्थितीत घरी येत असे. वारंवार समजावून हुणही तो ऐकला नाही म्हणून त्यानं हत्येचा कट रचला. आफताब दारूच्या नशेत असताना तिघांनी त्याची हत्या केली. SP अमित कुमार आनंद यांनी सांगितलंय की हत्येतील 3ही आरोपींना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आलं.